नमस्कार, व्यंजनसृष्टीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालकाचं आळण कसं करायचं ते पाहणार आहोत. विदर्भातली स्पेशल रेसिपी आहे, हिवाळ्यात प्रत्येकच घरात ही बनतेच. आंबट पदार्थ आहे, खूप सोपी आहे. चला तर बघू आज आपण पालकाचं आळण. त्यासाठी मी इथे 1 लिटर ताक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चण्याच्या डाळीचं बेसन टाकते आहे 4 ते 5 टेबलस्पून. जसं आपण कढीसाठी तयारी करतो तशीच करायची आहे आपल्याला. ताक हे खूप पौष्टिक आहे. आपल्या रोजच्या आहारात 1 ग्लास ताक तरी आपण पिलंच पाहिजे. फक्त ते दिवसाच्या वेळेला पिलं तर जास्त योग्य, रात्रीच्या वेळेला पिणं अवॉइड केलं पाहिजे. आणि पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयन असल्यामुळे ते पण आपल्या शरीराला मिळणं हे खूप गरजेचं आहे. जर हा पदार्थ तुम्हाला बाळंतिणीसाठी बनवायचा असेल तर त्यासाठी ताक थोडं कमी आंबट घ्यायचं आणि साध्या बेसनाच्या चण्याच्या डाळीच्या बेसनाऐवजी तुम्ही तुरीचं बेसन वापरायचं. हे ताक थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू आणि भाताची तयारीसुद्धा करून घेऊ. इथे मी 2 जणांसाठी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ स्वच्छ धुऊन आपल्याला कुकरमधून शिजवून घ्यायचे आहेत. पालकाचं आळण हे भातासोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघाल. कुकरमध्ये आपल्याला धुतलेला स्वच्छ तांदूळ टाकायचा आहे आणि तुमच्या अंदाजाप्रमाणे, जो तुम्ही रोज भात लावता त्याच अंदाजाप्रमाणे, आपल्याला पाणी, तेल आणि मीठ बस एवढं टाकून हा साधा भात तयार करून घ्यायचा आहे. पालकाचं आळण म्हटलं की त्यासोबत साधा भात, नंतर ज्वारीच्या भाकरी, ठेचा, फोडलेला कांदा हे सर्व पदार्थ असले की अजूनच चव याची खूप वाढते. ह्यांचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघाल, मला खात्री आहे तुम्हाला खरंच आवडेल. त्यासोबतच मुगाची खिचडीसुद्धा फोडणी घातलेली, पालक आणि आळण कॉम्बिनेशन खूप जोरदार आहे. फोडणीची तयारी करू आपण. त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे, त्यामध्ये टाकली आहे मोहरी आणि जिरं. जिरं छान तळतळलं की नंतर आपल्याला भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. लसूण झाला की ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे. पालक जितक्या प्रमाणात जास्त तुम्हाला घेता येईल तितक्या प्रमाणात घ्या, म्हणजे तेवढा लहान मुलांच्या पोटातसुद्धा जाईल. पालकाला आपल्याला 50% तरी शिजवून घ्यायचं आहे. नंतर टाकायचं आहे ह्यामध्ये हळद, तिखट. तिखट खूप जास्त लाल तुम्ही घेऊ नका, कलरवालं, नाहीतर आळणचा सुद्धा कलर बदलून जाईल. मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि पालक शिजला की नंतर त्यामध्ये आपण जे बेसन आणि ताक मिक्स करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. आता आपण पालकाचं आळण हे 15 ते 20 मिनटं छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. आपल्याला खूप अशी पातळ कन्सिस्टन्सी नाही पाहिजे, थोडंसं घट्ट आलं पाहिजे आपलं आळण. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बेसन छान शिजू द्यायचं. बस एवढीच पद्धत आहे. बघा, म्हटलं होतं ना खूप सोपी पदार्थ आहे. एकदा नक्की करून बघाल. 10-15 मिनटामध्ये रेडी होणारा झटपट पदार्थ आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही मेथीचं आळणसुद्धा बनवू शकता. पद्धत सेम, फक्त पालकाच्या ऐवजी भरपूर प्रमाणात मेथी वापरायची. वरून टाकायचं आहे थोडासा सांबार आणि आपलं पालकाचं आळण रेडी आहे जेवणासाठी. आणि हो, वाढताना वरून कच्चं शेंगदाण्याचं तेल वाढायला कधीच विसरू नका. सोबत वाढायचं छान भाजलेली मिरची, कांदा, ज्वारीची भाकर, मुगाची फोडणीची खिचडी हिंग टाकलेली, किंवा आपला साधा भात. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवाल. जर तुम्ही या पद्धतीने करत असाल तर मला तुमचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि फॅमिलीला पण हेल्दी ठेवा. बाय.